लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। त्यांनी जे हुतात्मा स्मारक उभारलेलं आहे 1984 लढ्यातील हुतात्म्यांचं, त्याचबरोबर तिथं शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर, सावित्रीबाई, वगैरे हे पुतळे बसवते, कारण अण्णांचा पुत्र आहे, तर त्या पवित्र ठिकाणी आम्ही ह्या विशाल पूजाला सुरुवात करणार आहोत। सकाळी पहिल्यांदा आमचे जे 120 लोकांचा एक संच आहे, त्या दृष्टीने दिवापली सामंतावरती टिकेल असतील आणि आहेत पोवाडे आहेत ते स्थापित करणार आहेत। 11 वाजता प्रत्यक्ष मशाल मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर तिथल्या मशाल पेटवून प्रत्येक तालुका विभाग व्हायच, महापालिकेचा सुद्धा वार्ड व्हायच अशा त्या जाणार आहेत आणि इथून तिथं गेल्यानंतर पनवेल केलं जातील आणि या गावागावात फिरवलं जातील। ते पनवेल पुरण असो किंवा नवी नवी असो, कल्याण नवीन असो, ठाकरे नगर असो, या सगळ्या ठिकाणी अशा तर त्रिस्तरीय अशा प्रकारची केलेली आहे आणि एकंदरीत सकाळच्या वेळेला असेला होणार तर सकाळी 6 वाजता तिकडे त्याच्या सकाळ सुमारास प्रत्येक गावात 6-7.5 असेल तर तशा प्रकारची गवळणं त्या विभागामध्ये मशाली आणि इथली रॅली फिरवली। एक गोष्ट अशी आहे, 2 आंदोलनं झाली आमची, 3 आंदोलन 9 तारखेला आपले मानवी सकाळी, त्याच्यानंतर आपलं प्रत्यक्ष शिडको घेराव, ते शिडको महापालिकेजवळ झालं, आपला रस्ता रोग करून तिथं एक झालं। आता तिसरं जे आमचं ह्याच्यातलं, तर हे मशाल मोर्चा अशा तर नाही, एक निर्धार व्यक्त करणं आपण त्याला म्हणतो, तो मशाल पेटवून आपण एक निर्धार व्यक्त करणार आहोत, एक शपथ घेणार आहोत की आता मागं हटणं नाही। खरं आम्हाला शपथ घ्यायची पाळी आणायला नको होती, कारण का 1.5 महिना चांगला दिला होता, पूर्वी जूनपासून ते 15 वर्षपर्यंत आपण 1.5 महिना सरकारने दिलं होतं की लोकांच्या भावना तुम्हाला समजले असतील तर हे सरकार जे आहे याचा सरकार वेगळं आंदोलन असेल तर त्याने पाहिलं असेल तर त्याने आता त्याचा आढावा घेऊन सर्व जास्त आढावा न घेता दिवापलीजवळचं नाव मंजूर करावं आणि तशा प्रकारचा ठरावा केंद्र सरकारला पाठवावा। पण आता शिडकोड केलेला ठराव कुठेतरी कुठेतरी इतकं म्हणतो हे झालंय ते झालंय, पण प्रत्यक्ष सरकारच्या वतीनं की आज मंत्रिमंडळ ठराव पास झाल्याचा अजून कुठं आलेलं नाही। शिडकोचा ठराव पास झाला आम्हाला माहिती आहे आणि म्हणून आम्ही शिडकोला विनंती केली, तुमचा ठराव विखंडित करा, रद्द करा आणि दिवापली साहेबांच्या नावाचं हिमांतराव दामोदरांचं ठराव पास करा, ही आम्ही विनंती केली आणि मुदत दिली। त्या मुदतीत त्यांनी नाही केलं तर आम्ही त्याचपणे सांगितलंय 24 तारखेला की मग आम्ही तुम्ही ना ठराव देत तर तुमचं विमानतळाचं काम आम्ही होऊ देणार नाही, ते विमानतळ परत घेऊन गेलं तरी हरकत नाही, परंतु इथं जायचं विमानतळ करायचं असेल तर विभाग पाटल्यांचंच नाव द्यावं लागेल आणि त्यासाठी जे काय करावं लागेल ते करण्याची संघट सर्वपक्षीय सर्व संघटना अशा संघटनामध्ये त्यांचं सर्वपक्षीय समितींना तिथं हवी आहे। साधारणतः तिथं 1500 लोक साधारणतः तिथे येतील, त्याच्यानंतर प्रत्येक याच्याकडं म्हणजे प्रत्येक पंचायत समिती तालुक्यातून असे आम्ही फक्त 25-30 लोक बोलवलेले आहेत। नोव्हेंबरमध्ये सुद्धा त्यांचे प्रभाग आहेत, पनवेल आता महापालिका पनवेल घेतली, पनवेल महापालिकेमध्ये 20 प्रभाग आहेत, 20 प्रभागातले 5-5 लोक आले तर 100 लोक होतात। पनवेल विभागामध्ये 16 पंचायत मतदारसंघ आहे, प्रत्येक मध्ये 10 झाले की 160 लोक येतात। उरण मतदारसंघामध्ये उरण शहरामध्ये म्हणजे अशा प्रकारे येणार, तसेच कल्याण म्हटलं तर कल्याणचा एक ग्रुप असणार, डोंबिवलीचा ग्रुप असणार, म्हणजे बेलापूर मतदारसंघाचा असणार, पलीकड मधला येणार, म्हणजे कुठलाही भागाचा राहणार नाही ते लोक येणार नाहीत। पण ते सगळं आल्यानंतर पावसाळ्याचे दिवस आहेत, एका जागेवर नसायला इतकी गाड्यांची ठेवायची व्यवस्था होणार पार्किंगची आणि त्याच्याबरोबर माणसांना जायला सुद्धा जमणार नाही। फक्त विमानतळावर मात्र असताना तिथं मर्यादा नसणार, पण 16 तारखेला तिथं आमचं आंदोलन जे आहे ते असं 1000-1500 लोकांचं नाही, किती लोकांचा आम्ही आज नाही आणणार होतो, आम्ही तुम्हाला 9 तारखेला आकडा सांगू तर 16 तारखेला किती लोक तिथे येतील, विमानतळ काम बंद करायला आणि कुठं पुढे येतील ते सर्व कशात बंद करा हे साधारणतः कधी कधी दिवापडी जमीन करी गनिमी गावाचा वापरला होता, अगदी भेटीतून सुद्धा आम्हाला धक्क्यावर जावं लागलं, भाऊच्या धक्क्यावर तिथं उतरून नंतर पुढं राज्यपालांचं तिथं हे होतं ना तिथं जावं लागलं। 16 जानेवारीचं आंदोलन झाल्यावर 26 जानेवारीच्या त्या परेडला त्या निदर्शने करण्याकरता बोटीतून पण लोक गेले होते आपले, तर तसं इथलं जे गनिमी गावा असतो जे आमच्यावर पेड येईल
या प्रकारची आम्ही नीती आयोजन करू आणि 16 ऑगस्ट पासून ते पुढील आंदोलन सुरू करू. भूमिपुत्रांना आमचं आवाहन आहे, भूमिपुत्र म्हणजे प्रकल्पग्रस्त आहेतच. एक वर्ष ज्याची जमीन गेली तोच भूमिपुत्र नाही. जो इथं वर्षोनिवर्षी राहतोय, 30-40 वर्ष दोन पिढ्यांनी राहतोय, तर तो आपल्या इथला भूमिपुत्र झाला. त्याचं घर इथं आहे, तो इथला भूमिपुत्र झाला. आता इथं म्हणा पनवेलमध्ये भूमिपुत्र किती आहे, जमीन गेले किती आहे, तर त्या जमिनीवर त्यावेळेला दुसऱ्या कुठल्या गावातला, दुसऱ्या जिल्ह्यातला माणूस आला, दुसऱ्या प्रांतातला माणूस आला, तर तो आता पनवेल गाव सांगतो. आता इथं आलेले लोक जे शाळा कॉलेज शिकले ते कसं काय सांगतात, नाव कुठलं गाव तुमचं पनवेल, मग तुमचं वडिलांचं गाव कुठलं किंवा आजोबाचं गाव मूळ गाव कुठलं, मग ते सांगतात तिकडचं. तर त्यामुळे इथे जे आले हे सगळं आमच्या दृष्टीनं जो स्थानिक माणूस जो आहे, सर्व जातीला मानतो, म्हणजे कुठल्याही जाती आणि धर्माने ओळखत नाही. त्यामुळे सर्व पक्षातला आणि सर्व संघटना विविध संघटना काम करतात. काल जी उरण सामाजिक संस्थांची ही झाली, त्यामध्ये आपले हजर असल्याचं इथं सुद्धा 10-15 लोक आमचे प्रमुख कार्यकर्ते जे आहेत इथं हजर आहेत. भूषण पटेल भाषिक बाकी बाजूला आहेत, केंद्र आहेत, तिकडे आहेत, सदस्य म्हणतात. तर तीही आहे, ही जी चर्चा काल झाली ती अपेक्षित आहे आणि ती चर्चा त्यांनी बरोबर केली. आम्ही इथं ती चर्चा करणार आहोत. फक्त 16 तारखेपासून जे आमच्या काय होणार आहे शिल्पचार करण्याकरता आम्ही त्या पद्धतीनं प्रकल्पाचं जे 27 गावं आहेत, 29 गावं आहेत विमानतळाची, विमानतळ प्रकल्प गावांच्या प्रश्न त्यांच्या मीटिंग घेऊन, गावकऱ्यांच्या त्यांचे प्रश्न घेऊन, त्यांच्या समस्या घेऊन जमदीपकडे आम्ही मीटिंग मागितली की ह्या गावाचं दिलेलं हे आश्वासन पूर्ण झालं नाही, हे आश्वासन पूर्ण झालं नाही. तुमच्या बाजूला चॅनलवाले आहेत बघा, त्यांना विचारा काय काय झालं ते, म्हणजे कटेकर आहेत ना, तर त्यांनी दिशावाले, तर ते त्याच्यामध्ये होते. साधारणतः प्रांताकडे काही मीटिंग झाल्या, कंट्रोल मीटिंग झाल्या, काही बाकी जे प्रश्न आहेत पुनर्वसनाचे त्याच्यावर आमच्या चर्चा चालू आहेत, विचारून चालू आहे. जे जे तुमच्याकडे सुटल्या येतील तर त्या आणि प्रकल्पांकडे सुटल्या येतील त्या सर्व आम्ही योग्य त्या ठिकाणी मांडणार आहोत. आणि हे सगळं सर्वांचे आपले प्रश्न सुटल्याशिवाय, म्हणजे नाव देणं हा एक भाग आणि प्रकल्पाचा प्रश्न हा समस्या दुसरा भाग, ते दोन्ही आहेत. सध्या आम्ही ठेवले पर्यंत हे नाव आणि त्याच्याबरोबर ही चर्चा आम्ही चालू केली. एक वर्ष बघा मी ऐकलं ते तुमचं, तर आम्ही शेतकरी कामगार पक्षाचं आज कालही मत होतं, आज हे आहे ते उद्या येणार आहे, त्या विमानतळाला नाव दिमा पटेल साहेबांचं द्या. पण ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांकडे मीटिंग झाली, प्रत्यक्ष आमने सामने आपल्या या समितीला, सर्वपक्षीय समितीला बोलवलं होतं, भूषण पटेल हजर होते, या स्टेटवरचे बरेचसे नेते हजर होते, तर त्यावेळेला ग्रुप ए आणि ग्रुप बी आला. ग्रुप बी येणार हे आम्हाला नक्की माहीत नव्हतं, पण एका बाजूला ग्रुप ए म्हणजे आपली ही समिती जी आहे ना सर्वपक्षीय समिती, ही दुसऱ्या बाजूला जी समिती होती शिवसेना भूषण पटेलांच्या नेतृत्वाखाली, त्यामध्ये बाळाराम पाटीलही होते. आता बाळाराम पाटलांनी नाव सुचवलं की मग नाहीतर मग ते विमानतळाच्या याला गेटला नाव द्या, नाहीतर मग तो टर्मिनल नाव द्या. बाळाराम पाटील बोल, बाळाराम पाटील बोल. त्याच्यानंतर नाहीतर मग ते किल्ला फुला देत आहेत, कुठे तर देत आहेत. आता ही जर भूमिका त्यांची आहे, महाविकास आघाडीत आहे की नाही शेका पक्ष हे माहित नाही, कारण बातम्या ऐकल्या की दुसरी आघाडीची वेगळी परत आहे. हे नसताना याला उडवून काढून जे मागे लागले पदाधिकारी आहेत ते आले, दीपा पाटलांचं नाव द्यावं हे फडणवीस साहेबांकडे त्यांनी
निवेदन दिलं त्याच्या अगोदर आम्हाला भेटले तिथे आम्हाला भेटले की असं असं आपण एक मीटिंग आयोजित करतोय म्हटलं मीटिंग कधी भरायचं मीटिंग तेवढे आता उद्या बोलवतोय तर मीटिंग कधी बोला मी सांगतो कधी बोलव कुठे बोला आम्ही याला तयार आहोत पण जे येणारं सांगतायत त्यांना नक्की तुझं बोलणं झालंय का मग ते म्हणाले हो झालंय पहिल्या मीटिंगला आले तिथे नंतर दुसऱ्या मीटिंगला आले तिथे ठरलं एमडीनं फोन लावला बबन पाटलांनी फोन लावला काय फोन लावला बबन पाटलांनी फोन लावला एमडीनं की आम्हाला अशी मीटिंग पाहिजे दशरथ पाटील होते जगन्नाथ पाटील होते बाळा पाटील होते सगळ्यांच्या समोर जे मंत्री होते फोन लावला आणि त्यांनी सांगितलं आपल्याला सात लोकांना ते बोलवतात चर्चेला हे वाक्य आहे बबन पाटलांचं आणि ते आपल्याला शुक्रवारी आपल्याला म्हणजे 3 तारखेला आमची मीटिंग झाली आणि 5 तारखेला ते बोलवतात असं सांगितलं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं बोलवत आहे म्हटलं ठीक आहे ते म्हणजे आपण 10 जण जाऊ बबन पाटलांनी सांगितलं म्हणजे वर जास्त आहे ना त्यामुळे 7 बोलवले पण आम्ही 3 लोक जास्त नेऊ अगदी 10 लोक जाऊ म्हटलं चांगली गोष्ट आहे 10 जण की आपण 2-4 आणखी पडे वाढवताच येतील आपल्याला आपण जाऊया झालं दुसऱ्याशी शुक्रवारी मला सकाळी नाही ना ती मीटिंग कॅन्सल झाली यमुनीना मुख्यत्वे मुंबईला बोलवले म्हटलं काय झालं बोलवलं तर आम्ही संघर्ष समिती माणसं आवश्यक आहोत की मुंबईला जाऊ त्यांचं गरिमानला ऑफिस आहे तिथे बसून यमुनीकडनं एवढी ज्या वेळा मुख्यत्वे मीटिंग संपेल येतील संध्याकाळी 6 वाजून 7 वाजून असतील ते आम्ही थांबू त्या दिवशी मीटिंगला मी यायला तयार आहोत नाही नाही आता काही दुसरी तारीख देणार आहे मग म्हटलं ठीक आहे कधी आहे त्याला सांगा तारीख सोमवारी एवढी दुसऱ्या शुक्रवार झाल्यावर सोमवारी एवढी मात्र हजर होते शिक्षक ऑफिसला बबन दादा पाटील हजर होते आम्हाला मात्र त्यांनी बोलवलं नाही म्हणजे अशा वेळेस बबन दादा पाटलांनी आम्हाला सांगितलं एवढी तारीख दिली त्या दिवशी नाही परत तारीख दुसरी मागा झाली नाही आपले जे शिंदे साहेब आहेत नगर विकास मंत्री त्यांना भेटले आपले दशरथ पाटील भेटले पुन्हा बरेच केणी संतोष केणी हे वगैरे सर्व भेटले तिथे त्यांनी तारखा दिल्या भेटण्याच्या 8 दिवसात 10 दिवसात आम्ही थांबलो त्याच्यानंतर 16 तारखेपर्यंत 3 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत या अशा बैठका होत राहिल्या त्यामध्ये निवड झाली अध्यक्ष म्हणून आपण दशरथदादा पाटील जे काही शिवसेनेचे आहेत उपनेते दशरथदादा पाटील काय कुठल्या इतर पक्षाचे नाहीत शिवसेनेचे कुठले आहेत उपनेते आहेत ते अध्यक्ष झाले मी उपाध्यक्ष झालो बबन पाटील हजर होते ते उपाध्यक्ष झाले याच्या तुमच्यामध्ये कार्याध्यक्षामध्ये प्रशांत ठाकूर आणि बाळाराम पाटील कार्याध्यक्ष ठरले आमने सामने हजेरीमध्ये झाले तिथं कार्यक्रम ठरली त्यांनी सांगितलं वेळ पडलं तर नाव घ्या आणि वेळ पडलं तर नाव घेतलं म्हणजे जे काय नावं घ्या पण ती 3 नावं घेतली मग नंतर त्या पुढं आम्ही मंदाताईंशी बोललो गणेश नायकांशी बोललो आणि अशा पद्धतीनं सर्वांशी बोलून नावं घेतली की कुणालाही न विचारता आम्ही नावं घेतलेली नाही कार्याध्यक्ष ठरले त्यावेळेला होते कुणाला कुणी भेटायचं तर पवार साहेबांनी कुणी जायचं तर पुन्हा आणखी कुणावर कसं जायचं हे ठरलं आणि त्यावेळेला ते ठरत असताना कृती समितीचा कार्यक्रम घोषित करावा तरुणांनी घोक्या लावला आणि त्याला त्यांनी सांगितलं तर ही मीटिंग तर 10-11 दिवसात झाली नाही तर आपल्याला कार्यक्रम जाहीर करावा लागेल आणि 16-17 तारखेनंतर आम्ही जाहीर केलं की 10 जूनला आपली मानवी चाचणी कारण का विषय म्हटलं की सोडलं आपले जी एल पांडांचं ते स्मृतिदिन त्या दिवशी आपले होणार आणि 24 तारीखनंतर कुठला होणार हे सर्व ज्यांच्या समोर सर्व ठरलंय आणि ते बाजूला पडले जे मात्र तर पाटोळ्यांकडे पण गेलो काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्या प्रदेशाध्यक्ष त्यांच्या तिथे आमच्यावर होते कुटुंब काढलेत आपण म्हणजे ही जर परस्पर आम्ही ऐकत केली तर ते जास्त विचारा किंवा त्यावेळेला हजर असलेल्या कुणाला विचारा इथे एकदा प्रश्न निघाला होता आपल्याला अशी तुम्ही पत्रकार पिढी होती सर्व त्यावेळेला कोणतरी कल्याण डोंबिवलीला हजर न राहणारे तिकडचे काही प्रतिनिधी होते ते त्या मीटिंगला आम्ही येत होते ते नव्हते इथे मात्र येऊन त्यांच्या भावाने प्रश्न विचारला की हे भाजपचंच आहे का मग हे कशाला पाहिजे अशा प्रकारचं तर मी ते गुहारावर सांगितलं तुम्हाला की असं काही नाही हे नेतृत्व तुमच्याकडे हातात घ्या आम्ही सगळे शिकवत राहू नेतृत्व आम्ही करायला तयार आहोत परंतु सभागृहाला सर्व सांगितलं नाही साहेब चालणार नाही नेतृत्व दिले त्यामुळे असू द्या त्यामध्ये अध्यक्ष ऍड करायला हरकत नाही पण माहिती राहू द्या म्हणजे आधी आम्ही सांगतो त्या संघटना असो कुठला इतर पक्ष असू द्या येऊन नेतृत्व करावं ते अध्यक्ष आम्ही कधीच अध्यक्ष आहोत आम्हाला हरकत नाही आम्हाला ईगो नाही तर काही नाही त्यांनी नेतृत्व करावं आम्ही सदस्य म्हणून राहू पण जे काम आज करतोय तेच काम करू पण तोंडावर दाखवा आहे पाठिंबा द्यावा नाही त्यांनी येऊन पाठिंबा देऊन त्यावर हे विमानतळाचं नाव देण्यासाठी त्यांनी या संघटनेचं नेतृत्व करावं आहे ना या
पाटीलांचे नाव आता जाहीर पाठिंबा म्हणजे हा जर नाव आहे इथं स्वाक्षरी गोपन पाटलांचं नाव आहे स्वाक्षरी आहे बाळा पाटलांचं नाव आहे स्वाक्षरी आहे ही सर्व आहेत की नाही इथं त्याच्यानंतर सर्वपक्षीय बैठक जी होती इथं डिपार्टमेंट समितीने अगोदर चौकशी होती त्यानंतर महाविकास आघाडी झाल्यावर त्यांनी महाविकास आघाडी प्रणित दिवा पाटील काही संघर्ष समिती वगैरे नेली पुनर्सन समिती आता हे सरकी झाल्यापासून अजून कुठली काय काम झालं काय झालं आम्ही आडवीने आलो खरं म्हणजे मी अध्यक्ष व्हायला होतो मी अध्यक्ष असताना मला कोणी काढलं नाही एकही ठराव कोणी मांडला नाही की रामचंद्र म्हणून असा आला नाही सूचनाही कोणी दिली नाही आणि त्यांनी मस्ता पुरस्कार करून घेतलं मी म्हटलं बा ठीक आहे तुम्ही करता ना करू द्या आम्ही गप्प बसलो पण हे केल्यानंतर पुढं काही काम झालेलं नाही आता घर तोडायचं काम करतात पंतप्रधानांची आणि आपल्याला राग करण्याचं काम करतात आता हे अशा रीतीने रागा करणार असतील तर त्याचं फळ त्यांना पुढे मिळणारच आहे त्यामुळे आम्हाला चिंता करायची गरज नाही आमचं काम आम्ही करणार आहोत आम्हाला आमच्या हातात हायजॅक करणं वगैरे आम्हाला गरज नाही आहे लोकांनी ताब्यात दिले आज ही त्यांनी त्यांनी देऊन नेतृत्व करावं या त्या कमिटीचं आणि हा विषय घेऊ प्रकल्पांचा प्रश्न हा विषय आहे पण त्याच्या दिवाळीवर नाव द्यावं हा विषय हे आहे पुन्हा हायजॅक करायचा प्रश्न नाही आणि ते जिथे ठरलं असेल ना त्यांना तुम्ही विचारू शकता म्हणजे आम्ही मुद्दा विसरून सांगितलं की हा प्रश्न बऱ्याच वेळा मागे मागे करून की अशा प्रकारचा आरोप बोलत म्हणून सांगितलं नाही एक गोष्ट अशी आहे 10 ते 1 टाईम दिलंय सर्व लोक म्हणजे म्हणून आम्ही 20,000 लोक बोलवले नाहीत 30,000 लोक बोलवलेले नाहीत नाही तर सगळे झाले असते जसे ते आपण गेलो तर शिकवलती तसे आले असते पण हे नाही करायचं आपल्याला स्टेप आहे हे जे रामदासांचे चलेगाव नाराचा दुसऱ्या नोंदी झाला होता तसं हे मशाल मोर्चा हे एक स्टेप आहे इथे निर्धार आमचा आहे आणि त्यातून त्यानंतर त्या निर्धारानं 15 तारीख आणखी 6 दिवस ती पुढं आहे त्यात काय होते कमिटी असतात